तरुण भारत ट्रस्ट बेळगाव आयोजित जाणता राजा दिनांक 9 डिसेंबर पासून 13 डिसेंबर पर्यंत सीपीएड मैदानावर। सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चैनल आणि ताजा घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा। विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांना महाविद्यालय म्हणजे काय, तेथील परिसर कसा असतो आदींची माहिती देण्यासाठी राणी पार्वती देवी पदवीपूर्व महाविद्यालयाच्या कला व वाणिज्य विभागातर्फे आव्हान हा महोत्सव आयोजित केला होता। सदर महोत्सव दिनांक 27 व 28 रोजी महाविद्यालयाच्या आवारात पार पडला। यामध्ये विविध हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता। दिनांक 27 रोजी छायाचित्र व टाकाऊ पासून टिकाऊ या स्पर्धा पार पडल्या। तर दिनांक 28 रोजी पथनाट्य कथाकथन चेहरा व तळहात रंगविण्याच्या स्पर्धा पार पडल्या। यामधील विजेत्यांना रोख अनुक्रमे 1,750 रुपये व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले। यावेळी विद्यार्थ्यांनी विविध पथनाट्यद्वारे सामाजिक जागृती केली व याद्वारे समाज प्रबोधनाचे प्रबोधन देखील केले। तसेच कथाकथन स्पर्धेतून विद्यार्थ्यांनी विविध कथा सादर केल्या। त्याचप्रमाणे चेहरा रंगविणे व तळहात रंगविण्याच्या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध प्राणी पक्षी फुले यांची आकर्षक चित्रे रेखाटली होती। त्याचबरोबर छायाचित्रण स्पर्धेत विविध चित्रे रेखाटली होती। स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी व विविध शाळेच्या शिक्षकांनी मुख्याध्यापकांनी आयोजित केलेल्या या महोत्सवाबद्दल महाविद्यालयाचे कौतुक केले। This is to help the students realize their hidden talent and get exposure. Next year we are planning to expand it to the whole of Belgaum district and the surrounding districts. Credit goes to the entire team of lecturers who have tirelessly worked towards. The competitions which we keep for them are storytelling, face or palm painting, street play, best out of waste and photography. These events have been specially kept for these high school students so that they can come and look at the campus of the college, how it is, what it is, and let them show the talent little bit one step higher. I am from GGZNS English Medium High School. We have come with our students, 7 students here for the face painting competition. We thank RPD College for organizing such an wonderful event and giving a stand or a stage to our students for showing their talent here through face painting. We thank RPD College for organizing such a nice program for us. They are encouraging us. Face painting is such a nice organization which has taken place here. We thank RPD College for encouraging the students. Thank you. 2 दिवस आयोजित केलेल्या महोत्सवामुळे महाविद्यालयीन वातावरण विद्यार्थ्यांच्या कौशल्य गुणांनी जणू बदलूनच गेले होते। तरुण भारत प्रस्तुत घरकुल प्रदर्शन 2018 जो व्यवसाय दक्ष त्याचा घरकुल प्रदर्शनात कक्ष। घरकुल मध्ये स्टॉल उद्योगाची वाढ कमाल। स्टॉल बुकिंग साठी संपर्क साधा